ಶುಭ ಗ್ರಹ, ಶುಭ ನಕ್ಷತ್ರ, ಶುಭ ತಾರೆ, ಶುಭ ಘಟಕ, ಶುಭ ಪಳೆ, ಶುಭ ನಿಮಿಷ. ಕ್ಷಣ ಅನುಭವಿಸಿ ಜಾ ಕ್ಷಣಾಂಚಿ ವಾಟ್ ಪಾಹತೋತೆ, ಗಿರಟ್ಯಾ ಘರಿತ ಹೋತೆ, ಆತನ ನೇಮಕೀ ಚಾಹೂ ಲಾಗಲಿ. ती सर्वजन जिजाऊ साहेबांच्या सुटिका गृहाच्या दारापाशी येऊन थबकली, अधिरली आणि पकडला त्यांनी तो अधिर क्षण, शुभ क्षण. अहो असा क्षण वर्षानुवर्षे नाही, शतकानुशतके नाही, तर हजारो ते लाखो वर्षातून कधीतरीच निर्माण होतो. त्याचे मोलकर अनमोलच उत्तरायणात, फाल्गुन महिन्यात, शुक्ल नाम संवत्सरात, वद्य तृतीया, शिशिर ऋतू, हस्त नक्षत्र, सिंह लग्नावर, शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवनेरीवर पुत्र जन्माला आला. पुत्र कोणाला झाला? पुत्र जिजाऊ साहेबांना झाला, पुत्र शहाजी राजांना झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारत वर्षाला झाला. नाव ठेवले शिवाजी. एका अक्षरात साठवले होते रामायण, एकात महाभारत, एकात शिवभारत. आणि तीनही अक्षरात साठवले होते हिंदुस्थान घडवण्याचे चिरंजीव सामर्थ्य. शिवनेरीच्या या मावळ्याने जमवले कड्याकोपऱ्यांचे काटकोर शूर मावळे आणि दिला त्यांना मंत्र स्वराज्याचा. हे राज्य तुझे आहे आणि यासाठी तुला जगायलेच पाहिजे असा विश्वास दिला. तलवारबाजी, घोडेस्वारी, दांडपट्टा यांचे त्यांना प्रशिक्षण दिले आणि त्यांच्यात असणाऱ्या ताकदीची त्यांना जाणीव करून दिली. मुंचल्लेगिरी, चपळपणा, चाणाक्षपणा, गणिमी कावा हीच तर राजांचे असं जी मोठी गुरुकिल्ली होती. सैन्यापुढे राजामाग असं कधी घडूच दिलं नाही या राजानं. अफजलखानाच्या सैन्यापुढे जनता होरपळून जाईल म्हणून बौद्धिक कौशल्याने त्यांना ठार केले. अनेक किल्ले, गडकोट जिंकले. या कामी उपयोगात आली त्यांना युद्धनीती, गणिमी कावा, अष्टप्रधान मंडळाचे सहकार्य, माँसाहेब जिजाऊंचा बोलाचा सल्ला आणि अहोरात्र आपल्या राजांच्या रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून जपणारे त्यांचे सहकारी मावळे. मरण समोर दिसत असतानाही आपल्या राजांच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण त्यागून देशसेवा करणारी अशी माणसे जगाच्या इतिहासात फक्त महाराष्ट्रातच निर्माण झाली. माँसाहेब जिजाऊंनी राजांना मोठी मोलाची साथ दिली. सात बाराचा उद्घाटा, धर्मनिष्ठ राजा, जमिनीच्या मोजण्या केल्या, दारुगोळ्याचे कारखाने आरमार उभारले. ओहो